आज आपण या व्हिडिओमध्ये 500 रुपयांच्या नोटे बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, नोटबंदी झाल्यापासून लोक नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूपच सावध व सतर्क झाले आहेत. विशेषतः 500 रुपयांच्या नोटांबाबतीत लोक जास्तच जागरूक व सतर्क राहतात. तुमच्याकडेही या 500 रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या देशातल्या चलनामध्ये सर्वात मोठ्या रकमेची नोट ही 500 रुपयाचीच आहे, कारण सरकारने 2000 रुपयाची नोट अलीकडेच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 500 रुपयांच्या नोटे बाबतीत एक पोस्ट म्हणजेच एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे मेसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात. यापैकी प्रत्येक पोस्ट मेसेज हा खरा म्हणजे सत्य असेलच असे नाही. अनेक वेळा खोटे बनावट मेसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बऱ्याच लोकांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक देखील केली जाते. अशातच सध्या सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटांवरील नंबर मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा या खोट्या फेक असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेज मध्ये असे लिहिले आहे की म्हणजे असे सांगण्यात आले आहे की जर का तुमच्याकडे स्टार चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट असेल तर सावध व्हा, ही नोट खोटी व बनावट आहे, असा दावा या मेसेज मध्ये करण्यात आला आहे. मात्र महत्वाचे म्हणजे हा मेसेज पूर्णतः खोटा, बनावट व लोकांची दिशाभूल करणारा आहे. या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका. या 500 रुपयांच्या नोटांबाबतीत RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे. चलनात असलेल्या 500 रुपयांच्या नोटामधील नंबर म्हणजेच आकड्यांमध्ये स्टार असलेल्या नोटांबाबत गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच RBI एक परिपत्रक जारी करून सांगितले आहे की या नंबर मध्ये स्टार असलेल्या 500 रुपयांच्या सर्व नोटा वैध असल्याचे सांगितले आहे. म्हणजे ही 500 रुपयांची नोट सगळीकडे व्यवहारात मान्य असेल, म्हणजे ही नोट व्यवहारात चालू शकते व तसेच कोणत्याही बँका या नोटा घेण्यास नकार देणार नाहीत, असे स्पष्टीकरण RBI दिले आहे. व तसेच महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हणजे PIB फॅक्ट चेक ने या बाबतीत खुलासा केला आहे. PIB ने म्हटले आहे की 500 रुपयांच्या नोटे बाबत व्हायरल केला जाणारा मेसेज पूर्णपणे खोटा, बनावट आहे. या मेसेजच्या माध्यमातून जनतेची फसवणूक केली जात आहे. RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने 2016 स्टार चिन्ह असलेल्या नोटा बाजारात आणल्या आहेत, त्यामुळे अशा नोटांना खोट्या सांगल्या जाणाऱ्या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका, असे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हटले आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.